आणि यानंतर डॉक्टर बी व्ही आसेवार सर विभाग प्रमुख कृषी विद्या विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना ओवा पीक आपत्कालीन परिस्थिती एक शाश्वत पर्याय याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी सरांना विनंती करतो. डॉक्टर बी व्ही आसेवार सर आपल्या याच्यावरून अनम्यूट करा सर. हॅलो विसुरे सर. हॅलो आशेवर सर, मी इकडून अनम्यूट केलेला आहे सर, तुम्ही तुमच्या स्क्रीन वरून अनम्यूट करा. हा सर हा ओके सर. येतोय सर आता येतोय का आवाज? हो येतोय सर, आवाज येतोय. येस सर, येस सर. अच्छा ओके. सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बंधू यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपला जो हा एक दिवशी ओवा लागवड तंत्रज्ञानाचा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी उपलब्ध संचालक सहयोगी संचालक डॉक्टर पवार साहेब, त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर झाडे साहेब, तसेच सर्व शेतकरी बंधूंनो, आपणास माहित आहे की आपला जो महाराष्ट्र आहे किंवा मराठवाड्यामध्ये आहे या ठिकाणी पावसाचं जर प्रमाण आपण पाहिलं तर पावसाचं प्रमाण फार कमी झालेलं आहे आणि पाऊस जो पडतो आहे तो पाऊस अनिश्चित आहे, असमान आहे आणि त्याचं वितरण जे आहे ते असमान आहे. आणि आपल्याला माहित आहे की आपला जो पावसाळा जो आहे ते 4 महिन्याचा पावसाळा आहे, जून ते सप्टेंबर. परंतु मागचं जे आपण हवामान बदल पाहिला असेल तर या हवामान बदलामध्ये आपला जो पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि पावसाचा जो शिफ्ट झालेला आहे, म्हणजे जून मध्येच्या ऐवजी जुलै मध्ये पाऊस पडत आहे. यावर्षीची गोष्ट वेगळी आहे, यावर्षी पाऊस हा एकदम नॉर्मल सुरू झालेला आहे. परंतु आपण जर 2014-2015 या वर्षाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की हे दोन्ही वर्ष सुद्धा हे फार पाऊस काळ कमी होता. आणि पावसाचे जर दिवस जर पाहिले तर हे हळूहळू पावसाचे दिवस सुद्धा फार कमी होत चाललेले आहे. आपण जर पाऊस आपण म्हणतो की जवळपास 120 दिवसाचा पाऊस काळ आहे, परंतु पाऊस हा फक्त 35 ते 40 दिवसच पाऊस पडत आहे. आणि पावसाचे आपण जर तास मोजले तर पावसामध्ये जर पाऊस पडणारा जो आहे तो फक्त 25 ते 30 घंट्यामध्ये हा सर्व पाऊस पडून चाललेला आहे. तर आपण जर या ठिकाणी मान्सूनच्या ज्या काही परिस्थिती आहेत त्या मान्सूनच्या परिस्थिती आपण पाहू, याच्यामध्ये पाऊस जो आहे तो कधी वेळेवर सुरू होतो, कधी त्यानंतर मध्ये पावसाचे खंड पडत असतात. आणि या पावसाच्या खंड पडण्यामुळे आणि जी काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला हे या ओव्यासारखं जे अजवाईन जे पीक आहे हे घेणं फार महत्वाचं आहे. शेतकरी बंधूंनो, आपण पाहतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त आपण कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकाकडे लक्ष देतो, परंतु एकदम कमी खर्चामध्ये येणारं हे पीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं. आणि या ठिकाणी आपल्याला हे झाडे साहेब शेअर होत नाही का स्क्रीन शेअर? हॅलो, हो मी केलेलं आहे ना, होत नाही पण ते हा तिथून करा म्हणजे आपल्याला याच्या वर करता. आता आपत्कालीन पीक म्हणजे काय की आपत्कालीन पीक म्हणजे आपला हंगाम जो आहे, हंगाम होण्याच्या अगोदर आता आपल्याला माहित आहे की आपला जो पावसाळा जो आहे तो जून ते सप्टेंबर आहे. आणि काही कारणास्तव जर मान्सून जर लांबला किंवा पावसाळा पेरणीयोग्य पाऊस जर आला नाही तर त्या ठिकाणी आपल्याला हे पर्याय पीक म्हणून आपण घेऊ शकतो. आणि या पिकामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पिकाचं उत्पन्न येण्याची शक्यता आहे. हॅलो, होते का शेअर सर? करत आहे सर. हा ठीक आहे. ओवा पिकाबद्दल बोलायचं झालं तर आपण पाहतो आहे की या जगामध्ये प्रामुख्याने इराण आहे, इराक आहे, भारत आहे आणि अफगाणिस्तान आहे, अशा या देशामध्ये या पिकाची लागवड केली जाते. आणि भारतात सुद्धा या पिकाखाली जवळपास 40,000 हेक्टर क्षेत्र आहे. आणि सर्वात जास्त जर क्षेत्र जर म्हणलं, आताच आपले गोपाळदास साहेबांनी सांगितलं की गुजरात आणि राजस्थान या राज्यामध्ये या पिकाखाली क्षेत्र जास्त आहे.
त्यानंतर या पिकाचं जे हवामान आहे ते थंड हवामानामध्ये हे पीक येऊ शकतं. त्यानंतर तापमान 25 ते 35 डिग्री सेल्सिअस आणि याला फक्त जमीन जी आहे ती जरा हलकी मध्यम आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन असणं गरजेचं आहे. बियाण्याच्या दराबद्दल सुद्धा आपण पाहिलेलं आहे की या 3 ते 5 किलो बियाण्याचा दर प्रति हेक्टर लागतो आणि कोरडवामध्ये हे पीक फार चांगल्या प्रकारे येऊ शकतं. त्यानंतर एक आपत्कालीन महत्वाचं आपल्याकडं आपण जे काय पीक घेतो खरीप मध्ये मूग असेल किंवा उडीद असेल हे काढल्यानंतर किंवा पावसाचं आगमन जर लेट झालं स्क्रीन येतो वाटलं ना हा सर दिसते का सर स्क्रीन हा दिसते पण मला ते मोठा करता येईल झालं स्क्रीन केली सर मी मोठी केली सर आता तुमच्याकडे येते पण इथं थोडा एक मिनिट दिसते ओके ओके नेक्स्ट कशी घ्यायची ठीक आहे. तर शेतकरी बंधूंनो आपण पाहिलं असेल की वा हे पीक पारंपरिक संभाव्य औषधी वनस्पती आहे आणि हे आपण याला वेगवेगळ्या नावाने ओळखतो. आजवान म्हणतो, आजमा म्हणतो, कॅरम सीड म्हणतो किंवा बिशप सीड असे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने आपण याला ओळखतो. आणि याच्यामध्ये जे बियाण्यामध्ये जे काय तेल आहे आता जो गोपाळ साहेब सांगू लागले की याच्यामध्ये 2 ते 4.4% इतकं तपकरी रंगाचं तेल असतं. आणि गव्हाची शेती आपल्याला माहिती आहे, आताच मी बोललो की इराण आहे, इराक आहे, भारत आहे, अफगाणिस्तान इतर देशामध्ये केल्या जाते. आणि आपल्या भारतामध्ये याचं जर क्षेत्र पाहिलं असेल तर आपण जवळपास 40,000 हेक्टर क्षेत्र आहे आणि मुख्यतः राजस्थान आणि या गुजरात या प्रांतामध्ये या गव्हाची लागवड जास्त करण्यात येते. आपण पाहिलं असेल की हे मसाला पीक आहे आणि मसाला पिकामध्ये या पिकामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. जसे की हे पाचक आहे, उष्ण गुणांचा असून जठर विकार किंवा अपचन असेल, कप असेल किंवा दमा असेल किंवा लहान मुलाच्या पचनावर विकारावर सुद्धा हे फार उपयोगी आहे. त्यानंतर हे जे पीक आहे नेक्स्ट घ्या. आता जर आपण मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये आपण पाहत असेल तर आताच मी सांगितलं की कापूस आहे, मका आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, बाजरी आहे, मूग आहे, उडीद हे आपले महत्वाचे पीक आहेत. परंतु हे जर आपण जर क्षेत्र पाहिलं असाल तर हे मॅक्झिमम क्षेत्र जे आहे ते कोरडवाहू आहे. हे सर्व पावसावर अवलंबून आहे आणि आपण पाहतोय की हवामानाची काही लहरी पण आहे, जसे की पाऊस उशिरा येणे, पावसाचा मध्ये खंड पडणे किंवा एकदाच जास्तीचा पाऊस पडणे. आता हवामान बदलामुळे काय झालं की पाऊस जो आहे तो कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडत आहे. आपण पाहतोय की बऱ्याच ठिकाणी 2 घंट्यामध्ये 4 घंटे किंवा 24 तासामध्ये जवळपास 200 मिलीमीटर 500 मिलीमीटर असा पाऊस पडत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपलं जे पीक आहे खरीपच पीक समजा काही कारणास्तव जर समजा हे झालं निघालं तर त्या ठिकाणी आपण या वा पिकाची आपत्कालीन पीक म्हणून आपण या पिकाची लागवड करू शकतो. आणि वा पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या दरम्यान आपण या आपत्कालीन पिकाची लागवड करू शकतो आणि हे पीक आपल्याला शाश्वत उत्पादन देऊ शकतो. आणि याचे जे आपण पाहिलं असेल की जमीन जे मध्यम भारी असेल या जमिनीमध्ये आपण हे उपयुक्त आहे. कमी पाण्याची वर्षुद्धा येऊ शकतं, पाण्याची याला जास्त गरज नाही. या पाण्याची जी आहे फक्त 350 ते 400 मिलीमीटर पाणी लागतं आणि या पिकापासून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. नेक्स्ट घ्या. त्यानंतर खर्च जर पाहिला तर पिकाची लागवड करण्याकरता आपण पाहतोय आपलं जे कापूस असेल किंवा सोयाबीन असेल या पिकासाठी आपण 40 ते 50 हजार रुपये प्रति हेक्टर खर्च आहे. परंतु हे जर आपण वयाचं पीक पाहिलं असेल तर या ठिकाणी आपल्याला फक्त 12 ते 15 हजार रुपये प्रति हेक्टर खर्च येतो आणि सरासरी उत्पन्न जे आहे ते 25 ते 50 हजार पर्यंत आपल्याला मिळू शकतं. आणि कोरडो आपण जर पाहिलं असेल कापूस पिकाच्या तुलनेमध्ये याचा उत्पादन खर्च फारच कमी आहे. त्यामुळे आपल्याला हे पर्यायी पीक म्हणून आपल्याला घेणं फार गरजेचं आहे. आमच्या कृषी उद्योग विभागामध्ये तसेच
एनआरपी औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा या पिकावर संशोधन चालू आहे. जसं की आपण पेरणीची वेळ आहे त्यानंतर आपल्याला लागणारं प्रति हेक्टर बियाणं आहे किंवा किती अंतरावर लागवड करायची आहे या इत्यादी अनेक आपण प्रक्रियावर आपण हे या ठिकाणी आपण प्रयोग हाती घेतलेले आहेत आणि लवकरच आपल्याला या पिकासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान उपलब्ध करून शेतकऱ्यांना ते शेतकऱ्यांच्या शेतावर जाईल या प्रकारे आपण या ठिकाणी काम हाती घेतलेलं आहे. तरी या ठिकाणी मी शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की हे वा हे पीक जे आहे ते आपण जास्तीत जास्त प्रमाणात या आपत्कालीन पीक म्हणून घेतलेला घेणं आवश्यक आहे. ठीक आहे झाडे साहेब. धन्यवाद सर. आपण ओवा या पिकाबद्दल जे आपत्कालीन परिस्थितीत म्हणजे उशिरा पेरणी करण्याची वेळ जर आली किंवा पाऊसमान जर उशिरा सुरुवात जर झाली अशा वेळेस हे चांगलं पर्याय पीक गरज आहे अशा पद्धतीने आपल्याला ते एक नक्कीच एक पर्याय पीक महाराष्ट्रातील ज्याही भागामध्ये पाऊसमान कमी आहे सरासरी पाऊसमान अशा ठिकाणी एक नक्कीच चांगलं पीक ठरेल.